कोरोनामुळे हे पण झाले रद्द. कोरोनामुळे पूर्ण भारत बंद झालेला आहे. याचा फटका SC ST विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या फ्री हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटवर सुद्धा पडलेला आहे. चला जाणून घेऊया पूर्ण माहिती. महर्षी जीवक स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमध्ये SC ST विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी मोफत हॉटेल मॅनेजमेंट कोर्स सुरू करण्यात आलेले आहे. हा कोर्स पूर्णपणे मोफत आहे, म्हणजेच कुठल्याच प्रकारचे चार्जेस या कोर्समध्ये घेण्यात येणार नाही. तसेच राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था देखील मोफत करण्यात आलेली आहे. आणि या कोर्समध्ये विद्यार्थ्यांसाठी 30,000 रुपये स्टायपेंड देखील देण्यात येणार आहे. या कोर्सच्या ॲडमिशनसाठी 1 आणि 2 मार्चला इंटरव्ह्यूसुद्धा घेण्यात आलेले होते आणि 1 एप्रिलपासून बॅचेस सुरू होणार होते, पण कोरोनामुळे हे बॅचेस सुरू करता आले नाही. आणि हे बॅचेस जोपर्यंत सरकारचा प्रशासनाचा पुढचा आदेश येत नाही तोपर्यंत हे बॅचेस पुढे ढकलण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत, जसे पहिली बॅच कधी सुरू होणार, तर त्यांच्यासाठी माहिती अशी की प्रशासनाचे पुढचे आदेश येईपर्यंत बॅच सुरू करता येणार नाही. विद्यार्थ्यांचे अजून काही प्रश्न आहे, जसे की आमच्या बॅचचे लोकेशन कुठे असेल. पहिल्या बॅचचं लोकेशन पुणेमध्ये असणार आहे. पहिल्या बॅचमध्ये 80 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि पहिली बॅच पुण्यामध्ये सुरू होणार आहे. ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही किंवा ज्यांना कॉल आलेला नाही त्यांचं काय, तर त्यांच्यासाठी मॅनेजमेंटचं उत्तर आहे की ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना मॅनेजमेंटतर्फे कॉल करण्यात आलेला आहे आणि ज्यांना कॉल आलेला नाही त्यांचं सिलेक्शन फर्स्ट बॅचमध्ये झालेलं नाही असं त्यांनी गृहीत धरायचं. ज्यांचं सिलेक्शन फर्स्ट बॅचमध्ये झालेलं नाही त्यांना पुढच्या बॅचमध्ये ॲडमिशन देण्यात येईल. विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र लेडीज बॅच करण्यात आलेली आहे, म्हणजे सेकंड बॅच जी आहे ती विद्यार्थिनींसाठी आहे. सिलेक्ट झालेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची यादी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये आपलं नाव आणि फॉर्म नंबर चेक करून आपलं सिलेक्शन झालेलं आहे किंवा नाही हे चेक करू शकता. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे, विद्यार्थिनींचे आणि त्यांचे पालकांचे काही प्रश्न असतील, तर त्यांनी या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन आपले प्रश्न विचारू शकता, त्यांचे प्रश्नांची उत्तरं देण्यात येतील.